How did animals first evolve the splendid machinery for motion? What creatures gave rise to life's glorious dance? हाय आपण पाहतोय सी अॅनिमोन जो फायलम निडारियाचा एक भाग आहे ज्याला स्नायडेरिया म्हणतात. हे ॲनिमल्स दिसायला सुंदर आहेत परंतु फर्स्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल्स आहेत ज्याच्यामध्ये टेंटॅकल डेव्हलप झालेले दिसतात ज्यामुळे हे ॲनिमल आपल्या शिकारीला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी कारणात आणतात. हे ॲनिमल्स जवळपास 500 मिलियन वर्षाच्या आधी इव्हॉल्व झाले आणि यांच्या शरीरामध्ये यांनी पहिले ॲनिमलचे कॅरेक्टर डेव्हलप करताना माउथ डेव्हलप झालेलं आपल्याला आढळते. यांना आपण सिलेंट्रेट्स म्हणतो कारण यांच्या शरीरामध्ये स्टमक आणि सिलेंटेरॉन नावाची कॅव्हिटी तयार झालेली आहे ज्यामुळे यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही इनकम्प्लीट डेव्हलप झालेली दिसते आणि याच डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या भरोशावरती हे चांगल्या प्रकारे ग्रो करतात आणि समुद्रामध्ये कधीकधी सॉलिटरी फ्री स्विमिंग त्यानंतर सेडेंटरी रूपामध्ये आढळतात. यांचं माउथ डेव्हलपमेंट झाल्यामुळे हे शिकारीवर झडप मारू शकतात आणि शिकारीपासून स्वतःला वाचवूसुद्धा शकतात. यांच्या शरीराच्या आतमध्ये सिलेंटेरॉन म्हणजे कॅव्हिटी असल्यामुळे एकच माउथ ओपन होतं त्यालाच आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतो. सोबतीलाच यांच्या बॉडीमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन म्हणजेच आकुंचन प्रसरण पावण्यासाठी मसलच्या 2 जोड्या आवश्यक असतात किंवा त्या प्रेझेंट असतात त्यालाच मस्क्युल किंवा मसल्स किंवा मसलच्या 2 पेअर असं आपण म्हणतो ज्यामुळे हा ॲनिमल लेफ्ट आणि राईट साईडला वाकू शकतो. सोबतीला त्याच्या शरीरामध्ये पुअरली डेव्हलप नर्व्स आहेत ज्याच्यामुळे हा सेन्सेशन आजूबाजूच्या वातावरणाचं घेऊ शकतो आणि कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची क्षमता याच्यामध्ये याने डेव्हलप केलेली आहे ज्यामुळे तो लेफ्ट राईट आजूबाजूला वळू शकतो आणि आपल्या भक्ष्यावरती तुटून पडू शकतो किंवा मग आपल्या शिकारीपासून स्वतःला वाचवू शकतो. अशा पद्धतीचे हे ॲनिमल्स सेडेंटरी आहेत म्हणजेच खडकाला चिटकलेले असतात, सॉलिटरी आहेत म्हणजेच एकटे असतात, त्यानंतर फ्री स्विमिंगसुद्धा आपल्याला हे दिसतात आणि समुद्रामध्ये हे हायली डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यांचे आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल आहेत जसं हायड्रा, ऑरेलिया, आपण जे पाहतो आहे ते आहे सी ॲनिमोन, त्यासोबत फायसिलिया, त्यानंतर ॲडॅम्सिया, डिप्लोरिया, त्यानंतर ऑर्गेनिया अशा विविध प्रकारचे हे ॲनिमल्स दिसतात. यांचे जे टेंटॅकल आहेत हे फार स्पेशल टाईपचे असतात कारण याच्यामध्ये शिकार करण्यासाठी यांना मदत करणारे नेमॅटोसाइट्स प्रेझेंट असतात आणि या निमॅटोसाइट्समध्ये आपण पाहतो की काही विशिष्ट प्रकारचे टॉक्झिन्स असतात जे टॉक्झिन्स भक्ष्याच्या बॉडीमध्ये गेल्याबरोबर त्याला ते पॅरालाइज करतात आणि त्याला आपली शिकार बनवण्यासाठी इम्पॉर्टंट टास्क करतात. आता आपण पाहतो यांच्या शरीरामध्ये टेंटॅकलच्या आतमध्ये निमॅटोसाइट्स आहेत आणि या निमॅटोसाइट्समुळे आपण पाहतो की तिथे एकदम भाल्यासारखे तेज असे अवजारासारखे घटक बाहेर निघतात आणि हे त्यांच्या प्रेमध्ये घुसतात आणि त्याला पॅरालाइज करण्याचा प्रयत्न करतात ज्याच्यामध्ये टॉक्झिन्स म्हणजे पॉयझनस सबस्टान्सेस असतात. आता इथे एक्झाम्पल पाहू आपण, ही आहे गोबी फिश. ही गोबी फिश इतकी सेन्सिटिव्ह असते की हिच्या आजूबाजूला असलेला खतरा हिला लगेच माहिती पडतो. तशा पद्धतीची ही गोबी फिश स्विमर चांगली आहे. स्विम करता करता ही या सी ॲनिमोन जवळ जाते आहे. लक्षात घ्या, हिला सर्व समजते आहे तरी पण ही हिची शिकार आरामात तिथे हा करतो आहे. आता सी ॲनिमोन जो आहे हा फ्री स्विमिंग नाही आहे, एका ठिकाणी अटॅच आहे, तरी याला खाण्यापिण्यासाठी भक्ष्य पकडण्यासाठी याने हीच केलेली तरतूद आहे की जी टेंटॅकलमध्ये, आता लक्षात घ्या, पहा या टेंटॅकलने लगेच त्याची शिकार केली आणि सर्वच्या सर्व त्याला आतमध्ये ओढून घेतलं आणि त्या गोबी फिशच्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स टाकले ज्यामुळे आपण पाहत आहे की याला विविध प्रकारच्या घटना दिसून येतात. या पद्धतीनं या ॲनिमलने या गोबी फिशची शिकार केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठेही न जाता हा स्वतःचे प्रेय किंवा भक्ष्य पकडून घेतो आणि स्वतःची उपजीविका चांगल्या. आता समुद्रामध्ये हे खूप जास्त पसरलेले असतात याचे आपल्याला 2 फॉर्म्स पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला फॉर्म आहे पॉलिप आणि हा अटॅच असतो आणि याच पॉलिपमुळे आपण पाहत आहे की याची खूप मोठी कॉलनी तयार होते जी कॉलनी पुढे कोरल रिफच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
समुद्राच्या बॉटममध्ये हे सुंदर सुंदर दृश्य आपल्याला दिसतात जे पॉलिप्स तयार झालेले आहेत आणि याच पॉलिप्स तयार करण्याच्या पद्धतीला पॉलिप्लॉइडी जनरेशन असं म्हटलं जातं आणि म्हणून याचे जे कोरल्स आहेत हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला समुद्राच्या तळामध्ये पाहायला मिळतात. यालाच कोरल रिप्ससुद्धा म्हटलं जातं जे आपल्याला कॅल्शियमचा एक उगम आहे. सोबतच आपल्या घरामध्ये डेकोरेशनसाठी याचा वापर केला जातो. हा सी ॲनिमोन पहा. या सी ॲनिमोनमध्ये आपण पाहतो की हे टेंटॅकल्स वगैरे आहेत ज्या टेंटॅकलच्या आधारावरती आपल्याला विविध प्रकारचे घटक तयार झालेले असतात. हा जो आहे याला स्टॉम्पिया आपण म्हटलेला आहे. सोबतीला आपण पाहत आहे की याचे टेंटॅकल वातावरणाचा अंदाजा घेतात. सोबत आपल्या आजूबाजूला असलेला आता हा आहे सी फॅन. या सी फॅनमध्ये सुद्धा आपण पाहत आहे की आपल्याला याच्या टेंटॅकल जर का पाहिले तर याच्या इव्हॉल्वमेंटमध्ये याचे माउथ जे आहे त्याच्या डेव्हलपमेंटमुळे याच्यामध्ये भरपूर इव्होल्युशन्स झाले आणि इव्होल्युशन्स झाल्यानंतर यामध्ये ओबेलिया त्यानंतर आपण पाहतो जेलीफिश यासारखे ॲनिमल्स इव्हॉल्व होताना आढळतात की ज्याचा अम्ब्रेला शेप आपल्याला पाहायला मिळतो आणि या अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चरपासूनच हे पूर्ण समुद्रावरती राज्य करताना आपल्याला आढळतात. म्हणूनच यांच्यामध्ये आपण पाहत आहे की पॉलिप्लॉइडी जसं हा जेलीफिश आपण पाहतो आहे या जेलीफिशच्या बॉडीमध्ये सुद्धा खूप जास्त चेंजेस झाले आणि हे चेंजेस होत असताना याची बॉडी जी आहे ही खूप मोठी तयार होते. आता आपण जो कंडिशन्स पाहतो आहे ही जेलीफिश आहे याचे टेंटॅकल जर का आपण पाहिले तर खूप मोठे असतात आणि जवळपास 20 ते 25 मीटरपर्यंत सुद्धा याचे टेंटॅकल लांबलेले असू शकतात जे व्हेल माशापेक्षाही मोठे मोठे पाहायला मिळतात. यांच्यामध्ये आपण हे जेलीफिश पाहतो आहे सोबतीला या जेलीफिशमध्ये असलेले टेंटॅकल हे त्यांना सेन्सेशन करून देतात. पॉयझनस असतात म्हणून यांच्या आजूबाजूलाही दुसरे कुठलेही ॲनिमल येताना आपल्याला दिसत नाही. याच ॲनिमलमध्ये पॉलिप्ससुद्धा तयार होताना आपल्याला दिसतात जे फ्री स्विमिंग असतात आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपल्याला निडारियामध्ये पाहायला मिळतं. हा बायोल्युमिनिसन्स आपल्याला दिसतो आहे म्हणजे चमकणारा दिसतो आहे लाईट एमिटिंग दिसतो आहे आणि हा ॲनिमल खूप जास्त लांब असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्राया हा ढ्वेलपेक्षाही लांब आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो की अशा पद्धतीचे बेल लाईक स्ट्रक्चर जे आहेत याला आपण पॉलिप आणि मेड्युसा असं म्हणतो आणि हे मेड्युसा डेव्हलप झालेले पाहायला मिळतात.